जयशिवराय मित्रांनो मित्रांनो विजेची उपलब्धता नसलेल्या शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावं याच्यासाठी शासनाच्या माध्यमातून पी एम कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सोलर पंप दिले जात आहेत ज्याच्यासाठी आपण यापूर्वीच एक अपडेट घेतलं होतं की केंद्र शासनाच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सोलर पंपावरती पूर्णपणे नव्वद टक्के अनुदान दिलं जाणार आहे आणि याच्या व्यतिरिक्तसुद्धा एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी एक अतिशय दिलासादायक असा शासन निर्णय केंद्र शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे आता या योजनेमध्ये असलेला खूप मोठा अडसर दूर होणार आहे तो म्हणजे व्हेंडर सिलेक्शनचा मित्रांनो आपण जर पाहिलं तर केंद्र शासनाच्या नियमावलीनुसार ही योजना राबवण्यात येत आहे या योजनेच्या अंतर्गत योजना राबवत असताना जे काही व्हेंडरची निवड होते ती केंद्र शासनाच्या माध्यमातून केली जात होती आणि याच्यासाठी आपण पाहिलं होतं की सप्टेंबर जी महिन्यामध्ये एक पूर्णपणे जे काही सर्व राज्याचे ऊर्जामंत्री आहेत किंवा जे अधिकारी आहेत यांच्यामध्ये एक बैठक पार पडलेली होती आणि या बैठकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात या व्हेंडरच्या संबंधातील तक्रारी देण्यात आलेल्या होत्या आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाहिलं की कुसुम सोलर पंप योजनेच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये साऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून सोलर पंपासाठी शेतकऱ्यांना आपली निवड करण्यासाठी सांगितलं शेतकऱ्यांनी व्हेंडर सिलेक्शन केले परंतु दोन महिने झाले तीन महिने झाले चार महिने झाले तब्बल सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला तरीसुद्धा साऱ्या शेतकऱ्यांना याच्या अंतर्गत सोलर पंप बसवण्यासाठी त्या कंपनीच्या माध्यमातून अद्याप देखील सोलर पंप बसवण्यात आलेले नाहीत आणि या सर्व पार्श्वभूमीवरती राज्यांच्या माध्यमातून व्हेंडर सिलेक्शनसाठी स्वायत्तता मागण्यात आलेली होती व्हेंडर सिलेक्शन करण्याची एक मुभा राज्य शासनाच्या माध्यमातून मागण्यात आलेली होती आणि याच अनुषंगानं आता केंद्र शासनाच्या माध्यमातून एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी एक शासन निर्णय एक जी आर निर्गमित करून सर्व राज्यांना तशा प्रकारची मुभा दिलेली आहे ज्याच्यामध्ये आपण यापूर्वीच पाहिलं होतं की केंद्र शासनाच्या माध्यमातून एक बेंचमार्क कॉस्ट ठरवण्यात आलेली आहे आणि कुसुम ब च्या घटकाच्या अंतर्गत जे सोलर पंप राबवले जात आहेत त्याच्यामध्ये जा तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पीसाठी जी काही बेंचमार्क कॉस्ट ठरवण्यात आलेली आहे त्या बेंचमार्क कॉस्टला कमाल मर्यादा निश्चित करून राज्य शासनाच्या माध्यमातून आता व्हेंडरची सि सिलेक्शन पुरवठादाराची निवड या ठिकाणी केली जाऊ शकते याचबरोबर आपण जर पाहिलं तर एखाद्या व्हेंडरच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे सोलर पंप बसवले जात नसतील किंवा त्यांना कोटा दिलेला असतानासुद्धा ते जर त्या ठिकाणी इन्स्टॉलेशनचं काम करत नसतील तर अशा व्हेंडरला पाच वर्ष ब्लॅकलिस्टेड करण्याचा अधिकारसुद्धा आता राज्यांना दिलेला आहे ज्या परिस्थितीमध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून नियुक्त केलेले व्हेंडर पुरवठादार त्या ठिकाणी सर्व्हिस देणार नाहीत अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पुरवठादार निवडण्याचे अधिकार आता या जी आरच्या माध्यमातून राज्य शासनाला दिलेले आहेत याच्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला सहन करावा लागलेला त्रास सहा महिने सात महिने वर्षानुवर्ष न बसवणाऱ्या कंपन्या या सर्वांवरती आता कुठे ना कुठेतरी चाप बसणार आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर राज्य शासनाला पुरवठादार निवडण्याची मुभा दिल्यामुळे आपल्याकडे जे पुरवठादार या ठिकाणी आता पुरवठा करत आहेत मुख्यमंत्री सौरच्या अंतर्गत ज्या पुरवठादारांनी चांगले पंप दिले अशा पुरवठादाराचे सुद्धा आता याच्या अंतर्गत निवड केली जाऊ शकते तर मित्रांनो अशा प्रकारे या योजनेला गती देणारं असा हा एक महत्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर आता शासनाच्या माध्यमातून नव्वद टक्के अनुदान द्यायला सुरू झालेलं आहे राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना दोन लाख सोलर पंप दिले जातील अशा प्रकारे सांगण्यात आलेले आहे याच पार्श्वभूमीवरती लवकरात लवकर आता निर्णय घेतला जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना नवीन सोलर पंपाचे अर्ज असतील किंवा ज्यांचे आता अर्ज भरलेले आहेत ज्यांचे पेमेंट बाकी आहेत त्याची प्रक्रिया आता कुठंतरी सुरळीतपणे चालू होईल अशी एक अपेक्षा निर्माण झालेली आहे याच्या संदर्भातील प्रत्येक महत्त्वाचा अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात आणि अशा प्रकारचे हे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला येणारे हे काही जे महत्त्वाचे अपडेट आहेत ते पाहत चाला नक्की आपल्याला फायदा होईल भेटूयात नवीन अपडेट्स सह नवीन माहितीसह